अजित पवार हे अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबई विमानतळावर भेट घेणार असल्याची माहिती आहे. अजित पवार अमित शहांची विमानतळावर भेट होण्याची शक्यता आहे. सोबत शिंदे फडणवीस देखील असतील. चौघांमध्ये चर्चेची शक्यता आहे. तर महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज पाहतोय. अजित पवार अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं प्राप्त होते. मुंबई विमानतळावर तळावर भेट होणार असल्याची माहिती आहे. तर कालपासून 2 दिवस अमित शहांचा दौरा आहे. मात्र या दौऱ्याच्या दरम्यान कुठेही अजित पवार यामध्ये सहभागी झाल्याचे दिसले नाही. कालच्या कार्यक्रमाला देखील अजित पवारांची उपस्थिती नव्हती. काल अमित शहा मुंबईत आले त्यावेळेस अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामतीनंतर रात्री उशिरा अजित पवार मुंबईमध्ये दाखल झाले. मात्र रात्री देखील कोणत्याही पद्धतीची भेट त्यांनी अमित शहांची घेतलेली नव्हती. आणि त्यानंतर मात्र आता चर्चांना उधाण देखील आलेलं होतं. आता पुन्हा एकदा अजित पवार हे अमित शहांची भेट घेणार असल्याचं कळतंय. मुंबई विमानतळावर या दोन्ही नेत्यांची भेट होणार असल्याचं कळतंय. कालपासूनच्या अमित शहांच्या दौऱ्यामध्ये अजित पवार हे सहभागी झालेले नव्हते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले जात होते. मात्र आता अजित पवार अमित शहांची भेट घेणार असल्याचं कळतंय. सूत्रांनी लोकशाही मराठीला ही माहिती दिलेली आहे. तर या भेटीच्या वेळेस अमित शहा यांच्या भेटीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस देखील विमानतळावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. अजित पवार आता अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. अक्षय मावळे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात. या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात. अक्षय. नक्की शिवम, आपण जर बघितलं तर अमित शहा हे कालपासून मुंबईच्या दौऱ्यावर होते आणि अमित शहांचे जे कार्यक्रम असेल किंवा आज ज्या प्रकारे अमित शहा यांनी एकनाथ शिंदे असेल त्यानंतर सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस असेल यांच्याकडे जाऊन त्यांनी त्या गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र अमित शहांचे जे संपूर्ण कार्यक्रम होते संपूर्ण कार्यक्रमामध्ये अजित पवार कुठेही दिसले नाही. संपूर्ण कार्यक्रमामध्ये अजित पवार गैरहजर होते. मात्र आता सूत्रांकडून माहिती मिळते की अमित शहा आता थोड्याच वेळात एअरपोर्टवर पोहोचणार आहे आणि विमानतळावर जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहांची भेट घेऊ शकतात. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस देखील हजर राहू शकतात. मात्र आता ही भेट किती वाजेपर्यंत होते किंवा या भेटीमध्ये नेमकं अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा होते हे बघण्याची महत्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.